असलेल्या मुख्य कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आपले मार्गदर्शक आपले नेते आदरणीय पवार साहेब मंचावर उपस्थित दादा जयंत पाटील साहेब आणि सर्व सन्मान्य मंच आणि व्हर्च्युअल आभासी पद्धतीनं या होत असलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रात उपस्थित असलेले सर्व पवार साहेबांवर राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी मित्रांनो बारा बारा हा आपल्या सर्वांसाठीच अतिशय जिव्हाळ्याचा आणि आपल्यासाठी सगळ्यांसाठीच खऱ्या अर्थाने खूप महत्वाचा वाटणारा हा दिवस आहे कारण हजारो कार्यकर्त्यांना घडवण्याचं काम साहेबांनीच केलेलं आहे आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये अर्थ निर्माण करण्याचं काम ज्या व्यक्तीनं केलं आणि आपल्याच नाही तर या समाजाला घडवण्याचं काम या देशाला आणि राज्याला खूप महत्वाचं योगदान देण्याचं काम ज्या व्यक्तीने केलं त्यांचा आजचा हा वाढदिवस आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांसाठीच हा वाढदिवस खूपच महत्वाचा आहे या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी आज औरंगाबाद शहरातून बोलतोय औरंगाबाद जालना मराठवाडा सर्वांच्या वतीनं मी साहेबांना अभिष्ट चिंतन करतो अनेक विशेषण साहेबांच्या नावाच्या अगोदर आहेत अनेकांनी बोलून दाखवले साहेबांचं कार्यकर्तृत्व म्हणजे भंडार आहे साहेब एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे खऱ्या अर्थाने साहेब एक व्यक्ती नसून एक विचारधारा आहे हे सगळे विशेषण आहे आणि त्यामुळेच असं एक मराठीतली अत्यंत चांगली म्हण आहे की लाख मरावे परंतु लाखाचा पोशिंदा हा जगला पाहिजे आणि त्यामुळंच साहेब खऱ्या अर्थाने आपला अस्तित्व हे खूप महत्वाचं आहे हे शब्दात न सांगता येणार आहे आणि त्यामुळं आपलं अस्तित्व असलं पाहिजे आपल्याला दीर्घ आयुष्य मिळालं पाहिजे आपल्याला निरोगी आयुष्य मिळालं पाहिजे हीच ईश्वरचरणी आम्ही आजच्या या दिवशी प्रार्थना करू शकतो साहेब मी आज काही अनेकांनी आपलं कार्यकर्तृत्व सांगितलं असेल आणि आपल्या अनेक पुस्तकं निघालेत की जे खऱ्या अर्थाने अनेकांनी वाचले त्यामुळे आपल्या कार्यकर्तृत्वाबद्दल कुणाला माहीत नाही असा व्यक्ती नाही परंतु मला असं वाटतं आजच्या या दिवसाच्या निमित्ताने आपण आपले अनुभव सांगितले तर अधिक योग्य होते आणि म्हणून मी माझे फक्त दोन तीन अनुभव या निमित्ताने अगदी शॉर्ट मध्ये सांगू इच्छितो मला माहिती की दहा मिनिटात सर्व विषय आपल्याला संपवायचे आणि त्यामुळे साहेब मी एक सांगू इच्छितो की आपल्या चलता बोलता विचारातून किती माणूस घडत असतो किती व्यक्तित्व फुलत असत खऱ्या अर्थाने हे आपल्याला आपल्या कामातून आणि आपल्या कार्यातून या ठिकाणी आम्हाला आम्ही अम, काम करत असताना आम्हाला दिसत असत साहेब दोन हजार चार ची ती गोष्ट आहे मला अजून आठवतीय की आपल्याला आजार पण अतिशय दुर्दर आजार कॅन्सरचा डिटेक्ट झाला आणि दादांनी त्यावेळी सगळ्यांनी आमची बैठक बोलवली आम्ही सगळे मंत्रिमंडळात होतो आणि आम्हाला दोन हजार चारच्या लोकसभेचे फॉर्म भरलेले होते आणि आता प्रचाराला सुरुवात होणार होती आणि त्या काळामध्ये आपलं हे ऑपरेशन व्हावं कॅन्सरचं ऑपरेशन व्हावं त्यातला पण मुखाचा कॅन्सरचं ऑपरेशन व्हावं आणि त्यामुळे आपला मुख्य नेता की जो खऱ्या अर्थाने आपलं सर्वस्व त्यांच्या नावानेच मतं घ्यायचे ते कदाचित कसे येऊ शकतील प्रचाराला आणि कशा निवडणुका होतील या चिंतेत महाराष्ट्र होतात देश होता परंतु साहेब आपला हा लढण्याचा बाणा आणि आपलं कमिटमेंट टू वर्क हे ज्याला म्हणता येईल हे आपल्या कृतीतून सिद्ध होतं आमच्या सगळ्यांच्या खऱ्या अर्थाने डोळ्यांच्या कणाक त्या ठिकाणी पाणवल्या होत्या ज्यावेळी हे कळलं की आपल्याला आता अशा अशा पद्धतीनं साहेबांचं ऑपरेशन होणार आणि अशा परिस्थितीत साहेब आपण बाराव्या दिवशी इथून रक्त येत असताना आपण आपलं कर्तव्य निष्ठूरपणा किंवा काय असू शकतो हा आपण दाखवून दिला सद्य सिद्ध केला आणि त्यामुळं मला वाटतं की ही कृतीतून जे काही आपण शिकवण्याचं काम करतात ही खूप मोठी गोष्ट आहे त्या दिवशी शिर्डीला आलेले सुद्धा आम्ही तुम्हाला त्या तिथे भेटायला आलो आम्ही मी डॉक्टरांना विचारलं डॉक्टर काय आता अशा परिस्थितीत नाही म्हणे जायला नाही पाहिजे निमोनिया आहे पण तरी सुद्धा आपण शेवटच्या अर्ध्या तासासाठी का होत नाही येऊन आपला कंठ फुटत नव्हता बोलता येत नव्हता तरी येऊन आपण हजारो कार्यकर्त्यांना जे राज्यातून आले होते आपण त्यांना मार्गदर्शन केलं मला वाटतं आपण ऊर्जा स्थानात आणि त्यामुळे आपल्या कर्तव्या आणि जबाबदारीची जाणीव जी खऱ्या अर्थाने आपल्याला असते तीच जाणीव मी आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने जे हजारो लोक या ठिकाणी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे आज साहेबांना पाहत आहोत ऐकत आहोत मला वाटतं ही जाणीव ही कमिटमेंट आपली सगळ्यात महत्वाची कोणत्याही ऑर्गनायझेशनच्या साठी आपण म्हणतो की अ लीडर नीड्स अ विजन आणि अ टीम नीड्स अ कमिटमेंट त्यामुळं अ लिडर विदाऊट विजन आणि अ टीम विदाऊट कमिटमेंट ऑर्गनायझेशन कॅनॉट बी रन असं जी काही म्हण आहे त्या पद्धतीनं साहेबांची व्हिजन फार मोठी आहे आता गरज आहे की वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सगळ्यांनी कमिटमेंट करायची आपल्या मनामध्ये प्रचंड आपण मनामध्ये खुनगाड बांधायची की आपण आपल्या पक्ष कार्यासाठी आपल्या पक्षाच्या नेतृत्वाच्या विचारासाठी आपण वाहून घेतलं पाहिजे साहेब या निमित्ताने कोरोनामध्ये आपण खऱ्या अर्थाने आरोग्य मंत्री म्हणून जी काही संधी दिली आणि कोरोनामध्ये काम करण्याचं आपल्या या दिलेल्या संधी मुळे मला काम काम करायला संधी मिळाली मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की साहेब कशा पद्धतीनं म्हणजे नेतृत्व कशा पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन करत असत जोर जबरदस्ती न करता फोर्स न करता परंतु त्यांच्या विचारातून कसं मार्गदर्शन मिळत असत हे अगदी थोडक्यामध्ये मी दोन विचारांमध्ये मी या ठिकाणी सांगेल आपण बघितलं की कदाचित त्यावेळी संपूर्ण लॉकडाऊन होते आणि आपल्याला सगळ्या लॉकडाऊन मध्ये कुठे धारावीमध्ये असेल कुठे मध्ये असेल नाही राज्यामध्ये सगळीकडे जिथे हॉटस्पॉट्स होते दवाखाने होते पेशंट आजारी होते साधनसामुग्री कमी पडत होती अशा सगळ्या भयभीत परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने साहेबांनी नेहमी मला मार्गदर्शन करण्याचं काम केलं मला एकच सांगितलं की या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही स्पॉट वर गेल्याशिवाय तुम्हाला परिस्थिती कळणार नाही आणि निर्णय घेता येऊ शकणार नाही मी लहान होतो साहेब ज्यावेळी जस्ट कॉलेजमधून पासआउट होऊन आलो आणि मी माझ्या वडिलांबरोबर किल्लारीच्या भूकंपाच्या अनुषंगाने तिथं गेलो आणि त्यावेळी तिथल्या अधिकारी वर्गाशी चर्चा केली कार्यकर्त्यांची चर्चा केली त्यावेळी सगळ्यांनी सांगितलं की आपण आठव्या तासाला तिथे आलात तिथे मुक्काम केला किल्लारीचा भूकंप सर्व प्रशासनाला विश्वासात घेऊन सांभाळला सगळ्या लोकांना बळ दिलं आधार दिला आणि कशा पद्धतीनं या मोठ्या संकटातून त्या किल्लारी आणि लातूरच्या लोकांना त्या ठिकाणी सावरलं साहेब हे लीड फ्रॉम फ्रंटचा हा जो विचार आहे हाच विचार आम्हाला प्रेरणा दिला आम्हाला ऊर्जा दिली आम्हाला शिकवलं आणि त्यातूनच आम्ही कार्य करू शकलो त्यामुळे आम्ही जे जे काही करतो आहोत ते आपल्या शिकवणीतूनच आपल्या शिदोरीतूनच आम्ही शिकवलेल्या गोष्टीतूनच त्या ठिकाणी करतो आहोत हे मला नम्रतेपूर्वक त्या ठिकाणी नम्रते निश्चित प्रकारे सांगितलं पाहिजे साहेब मला ज्यावेळी तुम्ही नव्याण्णवला दोन हजारला मंत्रीपद दिलं राज्यमंत्री जलसंधारण मला आठवतंय तुम्ही मला एक वाक्य बोलले की राजेश मी एकतीसाव्या वर्षी राज्यमंत्री झालो तू एकोणतीसाव्या राज्य म, वर्षी राज्यमंत्री झाला या पद्धतीचा विश्वास तुमचा युवकांच्या प्रती आहे हे सुद्धा मला या ठिकाणी अभिमानानच या ठिकाणी सांगावं असं वाटत खऱ्या अर्थाने साहेब मी मला एक आश्चर्य वाटत की आपण दोन हजार एकोणावीसच्या या निवडणुकीमध्ये ज्यावेळी सगळीकडे मोठ्या पद्धतीनं फुट चालू होती आणि आपण ते सावरण्यासाठी राज्याचा दौरा केला होता आपण जालन्याला आलात आणि जालन्याला आम्ही पूर्ण जालना जिल्हा एकवटून एक मोठी सभा घेतली आपल्या येण्याच्या माध्यमातून आणि मला आठवत होतं आपण टी व्ही पहत होतो एका हॉटेलच्या रूम मध्ये आणि एक एक आपला व्यक्ती जवळचा काही काही लोक चाललेले होते मी खूप भयभीत होऊन आपल्याला विचारलं की साहेब याबद्दल आपल्या मनात कधी भीती वाटत नाही का मला त्यावेळी तुमचे अजूनही शब्द आठवतात की कि राजेश हे कितीही गेले तरी हरकत नाही मला माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणावर विश्वास आहे युवकांवर विश्वास आहे की आपण या युवकांच्या माध्यमातून पुन्हा नवी पिढी उभा करू किती गेले तरी चालतील परंतु साहेब हा जो तुमचा तुमच्या स्वतःच्या विचारावर आणि स्वतःवर असलेला आत्मविश्वास हा खऱ्या अर्थाने आम्हाला सगळ्यांनाच प्रेरणादायी हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे लढण्याची वृत्ती कुठल्याही संकटात न घाबरता काम करण्याची वृत्ती ही आम्हाला सगळ्यांना प्रेरणादायी आहे साहेब आज अनेक रूढी परंपरा आहेत आमच्या मराठवाड्यात सुद्धा कुणाच्या घरात दुःख झालं तर चौदा दिवस आम्ही दुखवटा पाळतो साहेब आणि या दुखवट्याच्या माध्यमातून मला कोरोनाच्या परिस्थितीत आमच्या आई ज्यावेळी दुर्धर आजाराने हृदयाच्या आजाराने आजारी होती ता, 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 आणी आणी त्या त्या ठिकाणी त्या वारल्या आणि ताई आणि सदानंदजी सांत्वनीच्या दृष्टिकोनातून मुंबई हॉस्पिटलला आले आणि आपला त्यानंतर सांत्वनासाठी फोन आला मला आठवतंय आपलं एक वाक्य मला तुम्ही काही जबरदस्ती नाही केली कारण आमच्याकडे इतकी प्रथा परंपरा आहे की आम्ही चौदा दिवस कधीही तो दुखवट्यातून बाहेर निघत नाही आणि निघलं तर लोक नाव ठेवतात पण आपण एक अत्यंत चांगला विचार त्या ठिकाणी मला दिला की त्यावेळी आपण असं सांगितलं की राजेश आता राज्याचा आरोग्य मंत्री जो मेन सीट वर बसलेला आहे आणि ज्यावेळी पूर्ण कडकडीत बंद आहे आणि मोठ्या पद्धतीनं लोक भीतीमुक्त भीतीयुक्त आहेत अशा वेळेस आपण चौदा दिवस घरी बसणार का या एका वाक्यात साहेब खूप काही सांगून जाणारी गोष्ट होती आणि आम्हाला ती समजली की तुम्हाला काय म्हणायचंय साहेब या प्रथा परंपरेला सगळ्यांना फाटा देऊन घराच्या आणि सर्व लोकांना विश्वासात घेऊन त्यावेळी सांगितलं तीन दिवसाच्या आतमध्ये ज्या काही विधी असतील ब्राह्मण वर्गाला सांगितलं मला आठवड्याच्यात आणि तीन दिवसात ह्या सगळ्या विधी आटपून चौथ्या दिवशी आपण बोलवलेल्या बैठकीला आम्ही उपस्थित होतो मला ह्या गोष्टी यासाठी सांगायच्यात की यातून एक मेसेज एक संदेश जातो की साहेब या सगळ्या चुकीच्या रूढी परंपरा आहेत आणि काही चुकीच्या रुढ रूढी परंपरा सुद्धा बदलल्या पाहिजे आणि त्यापेक्षा सुद्धा कर्तव्य आणि जबाबदारीला जास्त महत्व दिलं पाहिजे समाज हाच आपलं कुटुंब आहे ही जी तुमची भावना आहे हे शिकवण्याचं काम साहेब तुम्ही तुमच्या या विचारातून आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना सांगत असता आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या चलता बुलता विद्यापीठ जे म्हणतो आपण आपल्या बरोबर पाच मिनिटं राहिलं साहेब तरी आपल्याला खूप शिकायला मिळतं अशी परिस्थिती आहे आज माझा एक तरुण सहकारी औरंगाबादचाच आहे साहेब सोमवंशी नावाचा गौरव तो आता ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी मध्ये खूप पुढे गेला आपण कृषी कृषी तंत्रज्ञान आय टी आणि बायोटेक्नॉलॉजी नॅनो टेक्नॉलॉजी सगळ्यांचा अभ्यास करता ज्या ज्या वेळी काही नवीन आलं ते तुम्हाला शिकायला आवडतं मला वाटतं की आता त्या व्यक्तीच तुम्ही तर समजून घेतलं ताईंनी समजून घेतलं पण त्याला एका अशा महत्वाच्या व्यक्तीशी भेट घालून दिली की त्या व्यक्तीनं संपूर्ण त्याचं काम त्या गौरव सोमोंशीला दिलं कशा पद्धतीनं आपण नवीन नवीन गोष्टी आत्मसात करता आणि त्याला प्रोत्साहन देण्याचं काम करता म्हणून मला सांगावं असं वाटतं खूप गोष्टी आहेत आणि करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आपल्या सगळ्यापासून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत परंतु साहेब या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की दहा मिनिटाच्या काळात आपल्याला सांगता येणार नाही म्हणून मी माझा अनुभव सांगितला मी फक्त एवढंच सांगेल की साहेब आपला जो महत्वाचा विचार आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा धर्मनिरपेक्ष विचाराला घेऊन पुढं जायचं या विचाराचे आम्ही तुमच्या विचाराच्या अनुषंगाने पायिक आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या बरोबर खांद्याला खांदा देऊन आपण निश्चित प्रकारे कार्यरत राहूया माझं या, या निमित्ताने एवढंच सांगायचंय साहेबांबरोबर राहणं म्हणजे खऱ्या अर्थाने जीवन आपण खूप समृद्ध करणं साहेबांबरोबर राहणं म्हणजे खूप जीवनात शिकायला मिळणं आणि त्यामुळं साहेबांना आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने काही जर भेट द्यायची असेल तर त्यांच्याजवळ भेट वस्तू देण्याची गरज नाही फुलं देण्याची गरज नाही शुभेच्छा शाब्दिक आपण देतो ती ठीक आहे प्रथा आहे पण खऱ्या अर्थाने काही जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना द्यायचं असेल तर मला वाटतं की आपण साहेबांना येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचंड बळ देण्याचं काम आपण केलं पाहिजे मग ते ग्रामपंचायती असो जिल्हा परिषद असो पंचायत समित्या असो महानगरपालिका असो आमदार असो नाही तर खासदार असो सगळ्या निवडणुकीमध्ये ताकद द्या मला वाटतं ते साहेबांचं नेतृत्व जर आपण वाढवलं तर साहेबांच्या विचारांनी हा देश आणि राज्य घडल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो पुन्हा एकदा साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी